जय सेवालाल जय बामणलाल। जून 2022 मध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 13 खासदार आणि 40 आमदार हे शिवसेना पक्षाला सोडून गेले तेव्हा 30 सप्टेंबर 2022 ला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात एक उद्देश घेऊन बंजारा समाजाचं हित घेऊन बंजारा समाजाचं न्याय मिळेल माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कठीण प्रसंगात त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यावं। बंजारा समाज हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हे विचार करून हे ध्येय नजरेसमोर ठेवून मी प्रवेश केला आणि सप्टेंबर 2022 नंतर आजपर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब एकदा 9 जुलै 2023 ला पोहरादेवीला आले, त्यानंतर कारंजाला आणि वाशिमला जनसंवाद यात्रेकरिता आले। हे 2002 वर्षामध्ये फक्त दोनच वेळेला माझी त्यांच्याशी भेट झाली। मी बंजारा समाजाच्या प्रश्नाकरिता बंजारा समाजाला न्याय मिळण्याकरिता समाजाच्या विषयाकरिता मी खूपदा जवळजवळ एक वर्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी मॅसेजेस दिले। माननीय रविकांतजी म्हात्रे साहेब त्यांचे PA त्यांना मॅसेजेस दिले की मला आपण आमच्या बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाकरिता वेळ द्या, आम्हाला समाजाच्या काही विषयी चर्चा करायची आहे। गेल्या एक वर्षापासून आम्हाला 10 मिनिट सुद्धा वेळ भेटत नाही। एवढंच नाही तर आमच्या मॅसेजेसला उत्तर सुद्धा भेटत नाही। त्यानंतर मातोश्रीला मी स्वतः 4-5 वेळेला भेटायला गेलो, तिथं आम्हाला प्रवेश सुद्धा देत नाही। यावरून हे लक्षात आलं की जय शिवालाल जय बामणलाल। 20 जून 2022 ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 13 खासदार आणि 40 आमदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून प्रचंड बंडखोरी करून एक वेगळा शिवसेना पक्ष स्थापन केला। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष हिसकवून घेतला, त्यानंतर धनुष्यबाण सुद्धा हिसकवून घेतला, अशा परिस्थितीमध्ये 30 सप्टेंबर 2022 ला एक प्रामाणिक नेता एक स्वच्छ प्रतिमेचा नेता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहकार्य करावं, समाजाकरिता त्यांच्या माध्यमातून भलं व्हावं, समाजाला न्याय मिळावं या उद्देशाने 30 सप्टेंबर 2022 ला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर मी पक्षवाढीकरिता व बंजारा समाजामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कसा वाढेल यासाठी राज्यभर दौरा केले, समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं आणि हे करीत असताना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकदा पोहरादेवीला दर्शनाकरिता आले, त्यानंतर जनसंवाद यात्रेला कारंजा वाशिमला आले। मी खूपदा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे मॅसेज टाकले की साहेब पक्षवाढीकरिता समाजाच्या हिताकरिता मला आपणाशी भेटायचं आहे। त्यांचे जे PA आहे रवींद्र म्हात्रे साहेब यांना सुद्धा 1000 वेळा मॅसेजेस टाकले, फोन केलं की आपण मला वेळ द्या, पण गेल्या 10 ते 12 महिन्यापासून मला वेळ मिळतच नाही आणि माझ्या रिप्लायला माझ्या SMS ला किंवा माझ्या विनंतीला कोणताच रिप्लाय मिळत नाही। तेव्हा माझं हे लक्षात आलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी बंडखोरी झाली तो खरोखरच बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे साहेब आहे हे माझ्या लक्षात आलं आणि उद्याला विधानसभेच्या तिकीट जाहीर होत आहे। या तिकीटामध्ये राज्यामध्ये शिवसेनेने कोणत्याच बंजारा समाजाला उमेदवारी देण्याची त्यांची विचार नाही आणि शरद पवार साहेबांनी माननीय ययाती नाईक पुसद
आणि प्रदीप नाईक किनवट अशा दोन बंजारा समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचा आभार मानतो. परंतु शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही.